आदिवासी अत्यंत हलाकीचे जीवन विना तक्रार जगत आहेत याकडे आपुलकीने पाहत शहरातील नागरिकांनी उत्सवांमधील इतर वेळी अनावश्यक खर्च टाळून वापरत नसलेल्या वस्तू आणि कपडे आणि तसेच इतर साहित्य पोलिसांकडे जमा करावे. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचवले जाईल असा उदात्त हेतू नवी मुंबई पोलिसांच्या वतीने अंमलात आणला गेलाय. आपली छोटीशी मदत हजारो आदिवासींचे जीवनमान उंचावू शकेल म्हणून पोलिसांच्या या उपक्रमास नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले होते. त्यास उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिकडे मोठ्या प्रमाणात साहित्य संकलित झाले असून ते लवकरच आदिवासींपर्यंत पोहोचवण्याचा मानस परिमंडळ 2 उपायुक्त विश्वास पांढरे यांनी व्यक्त केला. गडचिरोली चे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी आम्हाला अशी एक आवाहन केलं होतं की त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी बांधव राहतात त्यांना आपल्याकडील काय जुनी किंवा नवीन कपडे किंवा संसार उपयोगीची भांडी किंवा इतर काही खेळाचं साहित्य जर देता आलं तर तसा प्रयत्न करावा. त्यानंतर मग आम्ही पनवेल शहर आणि परिसरातील त्याचप्रमाणे नवी मुंबईतील सर्व जे उपनगर आहेत त्या सर्व नागरिकांना आपण आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला नागरिकांनी उदंड आणि प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. चांगलं आहे की ज्या पद्धतीने नागरिकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तो प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे किंवा उत्स्फूर्त आहे असं मी म्हणेल. की ज्यांनाही ही गोष्ट समजली की आम्ही असा एक उपक्रम राबवतो आहे तर त्यांनी स्वतःहून काही साहित्य आम्हाला आणून दिलं. आणि दुसरी गोष्ट की आम्ही तर जुनी कपडे द्या असं म्हणत होतो पण नागरिकांनी स्वतःहून नवीन कपडे द्यायचं तर चांगलं देऊ ह्या भावनेतून नवीन कपडे आणि इतर साहित्यसुद्धा आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. तर मला वाटतं की पोलीस आणि नागरिकांचा हा एक चांगला समन्वय किंवा चांगला एक उपक्रम आहे एकत्रित राबवलेला. मला वाटतं की यापुढेच्या काळात सुद्धा पोलीस आणि नागरिक असे इतर सुद्धा काही उपक्रम राबवू शकतील जेणेकरून आपल्या सर्व समाजासाठी ते चांगलं राहील. पोलिसांची ही सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयपालसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.